यानंतर एक मोठी अपडेट आहे. जोपर्यंत जरांगे पाटील यांचं उपोषण सुटत नाही आणि मराठा आरक्षणावर काही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही गावात जाणार नाही आणि कुठल्याही विकास कामांचं उद्घाटन करणार नसल्याचा निर्धार सुहास कांदेंनी केल्याची माहिती समोर येते. याबरोबरच आरक्षणाला माझा पाठिंबा आहे आणि वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा देईन असं विधान सुद्धा सुहास कांदेंनी केल्याची माहिती आहे. तर मराठा आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याचं सुहास कांदे म्हणत आहेत आणि वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार असंही ते म्हणालेले आहेत. आमदार सुहास कांदे यांनी मोठं विधान केल्याचं पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मनोज सरांगे पाटील यांचं उपोषण सुटणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही गावात जाणार नाही असं निर्धार आमदार सुहास कांदे यांनी केलेला आहे आणि वेळ पडल्यास पदाचा राजीनामा देणार असंही ते म्हणत आहेत. आरक्षणाला पाठिंबा आहे आणि जर वेळ पडली तर मी सुद्धा या माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, परंतु मराठा आरक्षणासाठी. कारण मी सांगितलं, मी कुठल्या जात पात धर्मावर बोलणार नाही, परंतु ज्याला 80% ज्याला 70% तो इंजिनियर होतो, तो IAS होतो, तो IPS होतो, आणि माझ्या मराठा बांधवांना 90%, 92%, 93%, 94%, आणि तो बिचारा त्याच्या हाताखाली काम करतो किंवा त्याला ती नोकरी मिळत नाही. हे जेव्हा बघाय, हे जे जेव्हा दुर्दैव बघायला मिळतं, त्यावेळेस असं वाटतं की खरंच मराठा आरक्षणाच्या पाठीशी उभं राहिलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.